तर 27 मार्चला नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल लागणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महत्वाची बातमी आपण पाहत आहे. उमेदवारीचं भवितव्य सुप्रीम कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. निकाल बाजून लागल्यास भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळू शकते अशी माहिती सूत्रांकडून मिळते. स्वप्नील उमप आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील. स्वप्नील. नक्कीच, आपण जर पाहिलं तर दुसऱ्या टप्प्यात जे आहे ते पश्चिम विदर्भाची निवडणूक आहे आणि दुसऱ्या टप्प्यात अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे आणि त्याच्यासाठी 28 तारखेपासून जे आहे ते नामांकन दाखल करण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला येत्या 27 मार्चला जे आहे ते खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राचा जो आहे तो निकाल लागण्याची शक्यता आहे. आणि निकाल जर खासदार नवनीत राणांच्या बाजूने जर लागला तर त्यांना भाजपकडून अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहेत की खासदार नवनीत राणा या भाजपच्या तिकिटावर अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये जे आहे ते सुनावणी पूर्ण झालेली आहे खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राची आणि येत्या 27 तारखेला जे आहे ते निकाल येणार असल्याची शक्यता आहे. कारण 28 तारखेपासून जे आहे ते नामांकन दाखल केले जाणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहतो जर खासदार नवनीत राणांच्या बाजूने हा निकाल लागला तर खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीचा जो आहे तो मार्ग मोकळा होणार आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीमधनं आनंदराव वडसूड यांनी देखील अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे. बच्चू कडू देखील म्हणतात की आम्हाला देखील उमेदवारी दिली पाहिजे असं बच्चू कडूंनी म्हटलेलं आहे. विचारात घेतलं जात नाही असं बच्चू कडूंनी सांगितलं. त्यामुळं स्वतः उमेदवार उभा करणार असं बच्चू कडूंनी सांगितलं. दरम्यान एकंदरीत जर आपण पाहिलं तर 27 तारखेला काय निकाल लागतो यावरच खासदार नवनीत राणांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून असणार आहे. नक्कीच, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.